श्री गणेशाय नम गजानन महाराज की जय गण गन गनात भूते। श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गुढच होते ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असत असा सर्व भक्तांचा अनुभव आहे होता गणगन बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड ते जप करीत या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत त्यामुळेच त्यांना गिनगिने बुवा गजानन महाराज अशी नावे पडली वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची असे ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहे आणि त्यांना निराळे समजू नका महाराजांना झुमका भाकर भाकरीसोबतच मुळ्यांच्या शेंगा हिरव्या मिठा हिरव्या मिरच्या पिटी साखर अतिशय आवडत असे कधीकधी ते अमर्याद अमर्यादा प्र अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन चार दिवस उपाशी राहावे अशी ती त्यांची रीत होती भक्तांकडून येणारे पक्वानांचे ताट असो व कुणी कुस्तीतपणे दिलेले वाटलेले मिरच्यांचा गोळा असो प्रसन्न भावेने भावनेने त्यांचे ते सेवन करीत गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकते अशा प्रकारचे अन्न म्हणजेच ज्वारीची भाकरी अंबाडीची भाजी पिठले असे पदार्थ महाराजांना आवडत असत आणि आवडीने ते खात असत म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पकवाना व्यतिरिक्त ज्वारीची भाकरी पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे नाहीतर ओहोळातच ओंजळीने ओंज उन, ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी असे त्यांचे वर्धन असे मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या पीटी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरवून खात हरवून जात मग मग या पदार्थांचे ढीग रचणे व त्याचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत महाराज हे शुद्ध ब्रह्म होते एक परमहंस संन्यासी होते ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे जेथे शिव शि जीव शिवाचे मिलन झालेले हो आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहत नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे राहणार किंवा असणार महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश दिगंबर अवस्थेतच असत नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठर जेव्हा जठार साहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले तुला काय करणे असे चिलीम भरावे वेगेसी नसत्या गोष्टी गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्न उद्भव उद्भवतच नाही कोणी अंगावर शाल जरी पांघरली तर मनात असेल तोपर्यंतच ठेवत नाहीतर ती फेकून देत असत पादुका पादत्राने त्यांनी कधी वापरलीच नाही बरच बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत मात्र महाराजांनी नित्य वापरलेल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याची फारशी सवय नव्हती क्वचितच ते चिलीम ओढत असत पण बत्तीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी फार कमी वेळा चिलिमीला स्पर्श केला देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले मी गेलो नाही ऐसे मानू नका भक्तीच अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच यावरूनच महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले दुःख न करावे यत्कचित आम्ही आहोत येथेच तुम्हा परी सत्य तुमचा विसर पडणे नसे देह त्यागून महाराज झाल्यान झाल्या कारणाने ते आता जगताकार झाले आहेत त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे गणगन बोते हे भजन प्रिय सद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत रहा याते। हे स्त्रोत नसे अमृत ते मंत्राची योग्यता यात हे संजीवनी आहे नुसते व्यावहारिक अर्थ न याते श्री गजानन महाराज की जय गण गंगनाथ